Good morning, friend. I am S.N. Asole, crop instructor, Government Industrial Training Institute, Pandrekoda, Taluka Kedapur, District Yavatmal. Aaj apan aajcha lesson madhe arclane and its effects. Arclane manje kay ani tyache jobvar honare parinam pahuya. Tar apan akruti madhe pahu shakta. Sarvapratham pahilya numbarcha akruti madhe pahu shakta tumhi. Tar yamadhe base metal ata apan sarvapratham आर्कलेन म्हणजे काय याचा अर्थ समजणं गरजेचं आहे तर तो आपण पाहूया. तर आर्कलेन म्हणजे काय तर बेस मेटल म्हणजे जॉब आणि इलेक्ट्रोडची टिप म्हणजे शेवटचं टोक बेस मेटल आणि इलेक्ट्रोडचं टिप यामधील अंतराला आर्कलेन असे म्हणतात. बेस मेटल म्हणजे जॉब आणि इलेक्ट्रोडचं टिप यामधील अंतराला आर्कलेन असं म्हणतात. तर आर्कलेन चे महत्व आपल्याला वेल्डिंग बीडची लांबी रुंदी त्याची थिकनेस वेल्डिंगची क्वालिटी वेल्डिंगवरील येणारे डिझाईन्स त्याला आपण रिपल्स म्हणतो या साऱ्या गोष्टी हे आर्कलेनवर डिपेंड करत असतात. तर आपण आकृतीमध्ये पाहूया सुरुवातीला जे कळ नॉर्मल आपल्याला जे आर्कलेनचे जे प्रकार पडतात मग या लेनमुळे या डिस्टन्स ज्यावर बेस मेटल आणि जॉब यामधील अंतराला आपण आर्कलेन असं म्हणतो. तर या आर्कलेनचे आपल्याला प्रामुख्याने तीन प्रकार त्या ठिकाणी पडतात. तर त्याच्यामध्ये एक आहे शॉर्ट आर्कलेन मीडियम आर्कलेन आणि लॉंग आर्कलेन. तर या तिन्ही आर्कलेनचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जॉबच्या गुणधर्मानुसार कार्यानुसार त्याचा आपण वापर करायचा असतो. तर जॉब ड्राइंगवरती सुरुवातीला पाहू शकता या ठिकाणी एक बेसिक आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी एसी और डीसी पॉवर सोर्स म्हणजे डीसी वेल्डिंग जनरेटर वापरलेला आहे. तर याचा पुरवठा एक अर्थिंग लीड दिलेला आहे अर्थिंग दिलेला जॉबला आणि इलेक्ट्रॉड केबलला सुद्धा एक पॉझिटिव्ह त्या ठिकाणी एक कनेक्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता एक बेअर इलेक्ट्रॉड आहे हा आणि त्याच्यावरती रासायनिक पावडरचा कोटिंग केलेला आहे म्हणून त्याला इलेक्ट्रॉड कोटेड इलेक्ट्रॉड असं म्हणतात. त्यानंतर इलेक्ट्रॉड जेव्हा स्ट्राईक करतो आपण तर या स्ट्राईक केल्यानंतर हा इलेक्ट्रॉड आणि जॉब यामधील अंतराला आपण आर्कलेन असं म्हणतो. आणि ज्यावेळेस हा इलेक्ट्रॉड जळत असतो तर त्यावेळेस हा मेटल काय होते जॉब वरती ट्रान्सफर होत असतात म्हणून त्याला मेटल ट्रान्सफर सुद्धा असं म्हणतात. आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसून पडते की एक आर्कलेन सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे आणि या ठिकाणी दाखवलेला आहे पॅरेंट मेटल किंवा जॉब दाखवलेला आहे. त्यानंतर आता आपण पहिल्या नंबरचा आपण पाहूया या ठिकाणी पाहू शकता पहिल्या नंबरच्या दोन नंबरच्या आकृतीमध्ये नॉर्मल आर्कलेन. आता नॉर्मल आर्कलेन म्हणजे काय त्याला आपण मराठीमध्ये मीडियम आर्कलेन सुद्धा असं म्हणतो. तर या ठिकाणी पाहू शकता इलेक्ट्रॉडचा जो बेअर वायर आहे याचं डायमिशन डायमीटर आहे याचं. तर बेअर इलेक्ट्रॉडच्या डायमीटर एवढं जर अंतर जॉब आणि इलेक्ट्रॉडची टीप यामधील जर अंतर डायमीटर जर एवढं असेल तर त्याला नॉर्मल आर्कलेन असं म्हणतात. तर या नॉर्मल आर्कलेनचा आपल्याला उपयोग असा होतो की चांगलं वेल्डिंग करण्यासाठी या नॉर्मल आर्कलेनचा हा वापर होत असतो. नॉर्मल आर्कलेन मुळे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये पेनिट्रेशन सुद्धा प्राप्त होत असतात आणि वेल्डिंग करताना कोणत्या प्रकारची दिक्कत सुद्धा होत नाही. त्यानंतर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी लॉंग आर्कलेन पाहू शकता. तर लॉंग आर्कलेन म्हणजे काय तर बेस मेटल आणि इलेक्ट्रॉडची टीप यामधील जर अंतर या बेअर इलेक्ट्रॉडच्या डायमीटर पेक्षा जर अधिक असेल जास्त असेल किंवा लॉंग असेल तर त्याला लॉंग आर्कलेन असं म्हणतात. मित्रो लॉंग आर्कलेन ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला कमी प्रमाणामध्ये पेनिट्रेशन प्राप्त होत असतात आणि आर्क ही आपल्या साबूत राहत नाही आणि स्पॅटरचं सुद्धा जास्त प्रमाण त्या ठिकाणी होत असते आणि स्पॅटर सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये उडत असतात आणि पेनिट्रेशन सुद्धा ही लेस असते. तर हे जे लॉंग आर्कलेन आहे तर लॉंग आर्कलेनचा जो उपयोग होत असतो आपल्याला तर धातूला मायस्टीलला कटिंग करण्यासाठी लॉंग आर्कलेनचा वापर हा केला जातो. त्यानंतर पाहू शकता तुम्ही शॉर्ट आर्कलेन. आता शॉर्ट आर्कलेनची व्याख्या पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जॉब ड्राइंग वरती जॉब आणि इलेक्ट्रॉडचं टिप यामधील अंतर जर इलेक्ट्रॉडच्या बेअर इलेक्ट्रॉडच्या डायमीटर पेक्षा जर कमी असेल तर त्याला शॉर्ट आर्कलेन असं म्हणतात. तर शॉर्ट आर्कलेन वापरल्यामुळे काय होते की जे पेनिट्रेशन असते ते पेनिट्रेशन तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये प्राप्त होत असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंग बीड हे नॅरो स्वरूपामध्ये प्राप्त होत असतात. म्हणजे या प्रकारचं जर आपण शॉर्ट आर्कलेन जर वापरले तर आपल्याला वेल्डिंगची क्वालिटी
जी पाहिजे असते म्हणजे बिल्डिंग वरती बिल्डिंग बीड वरती टो वगैरे जे असतात किंवा रिएनफोर्समेंट हे या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये येत असते आणि अशा प्रकारे ही जी शॉर्ट आर्कलेन आहे तर फक्त तुम्हाला शॉर्ट आर्कलेनचा जो उपयोग होतो जास्तीत जास्त तर तुम्हाला पेनिट्रेशन प्राप्त होण्यासाठी शॉर्ट आर्कलेनचा वापर होत असतो. तर अशा प्रकारच्या तीन आर्कलेन जॉबच्या गरजेनुसार किंवा जॉबच्या गुणधर्मानुसार किंवा ज्या जॉबला जे बेव्हलिंग केलेलं असते किंवा एज प्रिपरेशन केलं असते त्यानुसार अशा प्रकारच्या आर्कलेन ह्या वापरायच्या असते. धन्यवाद.